नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले व उभे होणारे देशातील पहिले पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज इतरत्र पळवण्याचा प्रयत्न होतोय राज्य सरकारच्या या कारस्थानाचा उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध नोंदवला आहे संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना उत्तर नागपूर काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले आहे यावेळी डॉक्टर इटनकर यांनी डॉक्टर आंबेडकर रुग्णालय इतरत्र जाऊ देणार नाही शाळेच्या जागेबाबत न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे मात्र पुढील आठ दिवसात यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे उत्तर नागपुरातील मागासवर्गीय ग्रामीण भागातील गोरगरीब जनता मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील रुग्णांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळावी याकरिता डॉक्टर आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला सतरा मार्च एकोणीसशे रोजी मान्यता देण्यात आली दोनशे पन्नास खाटांचे रुग्णालय व बाह्य रुग्ण इमारतीच्या बांधकाम व रुग्णालयास रुग्णा प्रशासकीय मान्यता देऊन आठ कोटी सात लाख पंचवीस रुपयांची मंजुरी दिली याचा पायाभरणी समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला तर बाह्य विभागाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र याचे श्रेणीवर्धन केले पाचशे अडुसष्ट खाटांचे अद्ययावत रुग्णालय करण्यासाठी दोनशे नऊ कोटी निधी मंजूर करण्यात आला रुग्णालयाच्या कामाला विलंब होत असल्यामुळे दोन हजार सोळामध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार अठराला त्याचा निर्णय लागून उच्च न्यायालयाने चार महिन्यात मंजूर प्रस्तावानुसार रुग्णालयाचा विस्तार करण्यात आवा असे आदेश दिले परंतु भाजपा प्रणित राज्य शासनाने निर्णयानुसार कार्यवाही न करता विलंब लावला